जास्त असं शेतकरी होत नाही. बांधवांनो, आता मार्च महिन्यात जे काही थोडंसं वातावरण मागे बदललं होतं आणि थोडंसं ढगाळ वातावरण सतत राहिलं हरभरा ज्वारी काढताना, काही ठिकाणी पाऊस पण पडलेला, तर ह्याचा काय परिणाम होत आहे कमोडिटीवर किंवा ज्वारीवर काय परिणाम होत आहे ते मी दाखवेन. इथं ही जर ज्वारी जर आपण पाहिली तर पूर्ण ज्वारी जी आहे ती अशी काळवंडलेली आहे, पूर्ण काळी जी आहे ते इथं झालेली आहे. म्हणजे चांगली ज्वारी ही आणि त्याच्या बाजूला जर पाहिलं आपण तर एकदम काळसरपणा, अशा पद्धतीनं पूर्ण काळसरपणा जे आहे त्याच्या ज्वारीवर आलेला आहे. तर सांगायचा उद्देश हाच आहे की पीक चांगलं वाळल्याच्या नंतर जे आहे ते आपण त्याची काढणी करणं गरजेचं आहे. दुसरा विषय, हे काढणी झाल्याच्या नंतर ह्याच्यातला जे काही दाण्यांमधला जे काही ओलावा आहे तो पूर्णपणे जे आहे ते व्यवस्थितरित्या म्हणजे 12% जे आहे ते आलं पाहिजे ज्यावेळेस कणसं आपल्या ह्यालाच असतात. आणि तसं नाही झालं तर कमीत कमी थोडंसं असं लांब लांब असं जर आपण टाकून हे केलं, म्हणजे हे दडपलं नाही पाहिजे, अशा पद्धतीनं जर आपण हे ठेवलं तर नुकसान होत नाही, नाही तर अशा पद्धतीनं हे जे काही नुकसान झालेलं आहे खूप नुकसान झालं आहे जास्तीचंच. तर हे थोडंसं काढणी मळणी आणि साठवणूक करताना घ्यायची काळजी जी आहे ती ह्याच्यामध्ये आहे, अन्यथा आपलं शेतमालाला भाव जो आहे तो कमी लागतो. सगळं काळसर झालं आहे.